आपले सगळ्यांचे स्वागत। पाहूया ब्रेकिंग बातम्यांचा वेगवान आढावा। निसर्गाची किमया, गायीने दिले 4 वासरांना जन्म। हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव, 6-7 इंच वाढलेले पीक नष्ट होत असल्याने शेतकरी चिंतेत। नागपूर पोलिसांनी अहमदनगर वरून 2 मुलींना ताब्यात घेऊन परिवाराच्या केले स्वाधीन। नांदेड मधील चनेफुटाने विकणाऱ्यांचा मुलगा होतोय डॉक्टर। कोरोना लसीचा प्राधान्यक्रम ठरविताना लोकप्रतिनिधीचा अग्रक्रमाने समावेश करावा, महापौर नरेश म्हस्के। वाढीव बिल माफ करण्यासाठी चिपळूणात बहुजन आघाडीचे कंदील आंदोलन। तांत्रिक दृष्ट्या चूक झाली असेल तर त्या मताचे आम्ही नाही, आमदार गणेश नाईक। सुस्थितीतील बसेस रस्त्यावर उतरवा, कल्याण वाहतूक पोलिसांचे KDMT NMT महामंडळाला आवाहन। धुळ्यात भाजपचे उमेदवार अमरीश भाई पटेल यांचा 332 मतांनी दणदणीत विजय। नागपुरात टपाली मतमोजणी सुरू। पुणे पदवीधर शिक्षक मतदारसंघ निवडणूक मतमोजणी प्रक्रियेस सुरुवात। ठाणे महापालिका मुख्यालयावरील शिवराज्याभिषेक शिल्प नव्या रूपात साकारणार नरेश म्हस्के। देवेंद्र फडणवीस सरकारने धनगर समाजाचा विश्वासघात केला, अण्णासाहेब डांगे। ठाकरे सरकारने हिंदुत्व सोडले, आता हिंदू शब्दावरही चौकट मारली, अतुल भातखळकर। प्रवीण दरेकर यांच्या माहितीची मी कीव करतो, एकनाथ खडसे। भाजप खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांच्यावर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। कुजलेल्या अवस्थेत आढळला युवकाचा मृतदेह, नवेगाव परिसरातील घटना। तुमच्यापेक्षा मला अधिक समजतं म्हणून मी NCP मध्ये आलो, एकनाथ खडसे। बॉलिवूड कलाकार उत्तर प्रदेशात जाऊन काय डाकू बनणार का, गुलाबराव पाटील। सोयाबीन शेतकऱ्यांसाठी आम्ही केंद्र सरकारला पाठपुरावा करणार, अनिल देशमुख। मीरा रोडवरील वैशा व्यवसाय सुरू असलेल्या लॉजिंगवर काशीमीरा पोलिसांची धाड। हे सरकार जास्त काळ टिकणार नाही, CT रवी। घरफोडीच्या घटनेतील आरोपीचा 48 तासात पोलिसांनी लावला छडा। शेतकरी संघटनाचा 3 डिसेंबर रोजी महाराष्ट्रात राज्यव्यापी यलगार, डॉक्टर अजित नवले। आंदोलन दडपण्यासाठी पोलीस काही कृती करत असतात, शिवराय कुलकर्णी। आता वेळ झाली इथंच थांबण्याची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा मराठा तेज आवाज, मराठी मनाचा।